जळगावात आसोदा गावात घरात साठवलेल्या कापसामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। साठवलेल्या कापसावर कीड पडलेली आहे, या कीडीमुळे अंगाला असह्य खाज येते, त्यामुळे शेतकऱ्यांवर रात्रीचा मुक्काम रस्त्यावर करण्याची वेळ आली आहे। काहींनी तर 4 महिन्यांपासून छतावरच बिराड हलवलेला आहे, तर कापसाला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलाय आणि या कापसाच्या संपर्कात आल्यास किंवा त्या खोलीमध्ये गेल्यास अंगावर लाल पुरळ येऊन खाज सुटते, शिंकाही येतात। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास जीवघेणी ठरतीय। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, एकीकडे कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तो आपल्या घरात ठेवलाय, पण घरात हा कापूस पडून असल्यानं त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे बळीराजावर दुहेरी संकट कोसळलंय। माझी कापूस घरामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये खाजोर सुटतं, अशी किडे बारीक बारीक दिसत नाही, ते असल्यामुळे आम्हाला कपाशी बाहेर झोपावं लागतं घराच्या। घरामध्ये कपाशी आहे, रांधाई वगैरेची सोय होत नाही आहे आणि व्यापारी वर्ग इकडे येत नाही आहे घ्यायला।